आपण तसं नियोजन करतोय, एक एक मिनिटाचा बचत करून सगळ्या खेळाडूंना, येणाऱ्या सगळ्या खेळाडूंना, सर्व संघांना त्यांचा पुरेपूर फायदा देण्याच्या दृष्टीने पूर्ण 6 षटकांचे सामने खेळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. कारण 2 दिवस आम्हाला शेवटचे पोलचे 5-5 षटकांचे सामने खेळवाय लागले होते. पहिला या ठिकाणी नाणेफेक दुडगाव संघाने जिंकलेली आणि शतरक्षणासाठी आमंत्रित केलंय ते विळवंडी ब संघाला. विळवंडी ब संघाचा एक राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स समोर आणि एक पहिला षटक घेऊन येतोय मोहन, फलंदाजीला जात आहेत ते सलामीचे फलंदाज. हॅलो 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 ओके स्टार्ट थांब 2 मिनिट. ओके स्टार्ट. मोहनचा पहिला चंडो, सुंदर खेळून काढलेला लेग साईडला, बघूया सीमा पार होते का हा चंडो. आणि पंच यांचा इशारा पहिल्या चंडवर हा लेग साईडला मारलेला चांगला फटका, 4 धावा मिळत आहे त्या दुर्गाव संघाला. पहिला चंडो चांगल्या प्रकारे फटकावलेला आहे त्या पहिल्या चंडवर, 4 धावा मिळाले त्या रवीसाठी. मोहनचा हा दुसरा चंडो पहिल्या षटकातला. आई त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, अवांतर या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळालेली. ओके जातोय तो सोनू, सोनू साठी हा चंडू मोहनचा. आई खेळण्याचा प्रयत्न, सुंदर अस चंडू टाकण्यास यश आले ते मोहनला. सोनूला काही खेळून काढता आलेला नाही तो चंडू, निर्धाव असा चंडू. चार चंडूत 5 धावा झालेले आहेत. पहिल्या चंडूवर खणखणीत चौकार मारला होता तो रवीने, नंतरचे 2 चंडू डॉट झालेले आहेत.
पांचवा चेंडू ही त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न बघूया। सुंदर असं यष्टी मार्ग कामगिरी केलेली आहे त्या स्लिपच्या खेळाडूने। निर्धाव असा चेंडू, लगातार तीन चेंडू डॉट झालेले ते सोनूला। बघूया शेवटच्या चेंडूवर काय करतोय सोनू, षटकार मारतोय। आई त्याच पद्धतीने अतिशय सुंदर गोलंदाजी ती मोहन कडून, चार चेंडू डॉट झालेले त्या सोनूला। आमचे डीजे ऑपरेटर मोहन पारदी आज खूपच खुश दिसतायत, सुंदर गाणे गाजवतायत या ठिकाणी। दुसरा षटक घेऊन येतोय विळवंडे संघाचा हा खेळाडू गोरख। गोरख आता या ठिकाणी पुन्हा एकदा चंडूचा सामना करणार आहे तो रवी। रवी पाच धावांवर खेळतोय दोन चंडू मध्ये। सोनूने चार चंडू मिस केलेले आहेत आणि अजून त्याला धाव्याचं काही खातं खोलता आलेलं नाहीये। बघूया रवीसाठी हा चंडू तो गोरखचा असणार आहे। गोरखचा हा पहिला चंडू दुसऱ्या षटकातला। सामना करतोय तो रवी। आई सुंदर चंडू, निर्धाव असा चंडू, लगातार पाच चंडू डॉट झालेले त्या दुर्गाव संघाकडून या ठिकाणी। दुसरा चंडू गोरखचा खूपच बाहेरून टाकलेला चंडू। बघूया षटकार गेलेला आहे मागच्या। आठ चंडूंच्या खेळानंतर धाव संख्या अकरा। पुन्हा त्याच पद्धतीने बघूया जेल होतोय का, आणि हा अतिशय सुरेख जेल टिपलेला आहे तो। अंपायर ओके, धाव संख्या झाली ती अकरा। त्यांच्याकडे निर्धावाचा चंडू। मला वाटत सोनूने पूर्ण षटक व्यर्थ घालवलेले। हा तरी पण तेच पाहिजे होत ना। मग पळून नाही तो नियमच आहे आता नवीन। पुन्हा एकदा डॉट चंडू केलेला आहे। मला वाटत सात चंडू डॉट टाकलेले ते सोनूने, एकही धाव आलेली नाही त्याच्या बॅट मधून।
पंच यांचं षटक संपल्याचा इशारा. पुढच्या संघांना तसं नियोजन करून फोन करणे लगेच तात्काळ, कारण काही क्षणाचा खेळ दुसरा चालू होईल. हा चंडू मोहनचा सुंदर असा यॉर्कर चंडू टाकलेला आहे. सिंगल घेण्यात यश आले ते तेजसला. लेग बायच्या रूपानं एक धाव मिळालेली आहे. पुन्हा एकदा मोहन सामना करणार आहे तो सोनू. सोनूला मागच्या सात चेंडूंची भर कुठं षटकाराने काढतोय का बघूया. आई चेंडू सुंदर असा प्लेसमेंट. पुन्हा एकदा एकाच धावावर आणि गरज आणि थर्ड अंपायर बघा बरं. बॉल हातात नाहीये, नॉट आउट. धाव संख्या झाली 14. ही लेग साइडला पुन्हा एकदा बघूया धावबाद होते का. आणि मला वाटतं डायरी किट असता तर धावबाद झाला असता तो खेळाडू. या ठिकाणी सोनू. धाव संख्या झाली ती 15. 15 चंडूत 15 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत दुडगाव संघाच्या. त्याच्यात एक षटकार आणि एक चौकार, बाकी डॉट डॉट. सुंदर टोलवलेला स्ट्रेटला एक धाव पूर्ण करण्यात यश आले तेजसला. बघूया दुसरी धाव पूर्ण केली ती सोनूने. मला वाटतं सोनूने आता षटकारांचा पाऊस पाडायला पाहिजे, कारण खूपच संधी मिळालेली स्ट्रेट व्हायला पूर्ण ह्या मैदानावरती. 7-8 चंडू निर्धाव खेळलेला हा सोनू. या ठिकाणी सोनूला संधी मिळालेली. आता मोहनचा चंडू सुंदर यॉर्कर चंडू पूर्णपणे फलंदाजाला चकवलेला बाईच्या रूपाने. पुन्हा एकदा एक धाव मिळते. धाव संख्या झाली ती 18. कौन सा टक टक दे गोरख वैयक्तिक स्वतःच दुसर. गोरखचा हा चंडू तेजस साठी असणार आहे. आणि हा खूपच अवांतर धाव मिळते. बाहेरून टाकलेला हा चंडू लेग साइडने. चौथ्या षटकातला
हा पहिला चंडू अतिरिक्त ठरलेला आहे. सुंदर तीन षटक टाकलेले होते ह्या दोन खेळाडूंनी मोहन आणि गोरखने, परंतु गोरखचा हा पहिलाच अतिरिक्त चंडू गेलेला आहे व्हाईटच्या रूपानं. हा सुंदर टोलवलेला येतोय कॉमेंट्री बॉक्स कडे समोर. चांगलं शतरक्षण, बघूया धावबाद होतोय का. आणि मला वाटतं ट्राय केला असता, निश्चितपणे धावबाद झाला असता. गोरखने संधी गमावलेली, दोन धावांवर समाधान मानावं लागलं ते तेजसला. धाव संख्या झाली ती 21. एकवीस धावा झालेल्या आहे दुडगाव संघाच्या. फुलटॉस चंडू, तोही अतिरिक्त, खूपच बाहेरून टाकलेला लेग साइडला हा चंडू. मला वाटतं गोरखची थोडीशी लय बिघडलेली दिसते. प्रत्येक चंडू त्याच पद्धतीने टाकतोय आणि फलंदाज हालचाल थोडीशी चालू असल्यामुळं पुन्हा एकदा त्याच पद्धतीने तीन चंडू अतिरिक्त टाकलेले ते गोरखने. समोरच्या दुडगाव संघाला तीन धावा अतिरिक्त मिळालेल्या आहेत. पुन्हा बघूया थोडस लाईन आणि लेंथ बिघडल्यामुळं दुसरी साईड घेतलेली या ठिकाणी गोलंदाजीसाठी गोरख. सुंदर चंडू, फलंदाजाला काही खेळून काढता आले नाही. तो तेजसला निर्धावाचा चंडू. दोन चंडू निर्धाव टाकले ते तेजसला. बघूया उंच टोलवलेला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. मला वाटतं या ठिकाणी दुडगाव संघाला खूप सरावाची गरज आहे, कारण या ठिकाणी षटकार जास्त आहेत चौकारांपेक्षा. आजच्यापर्यंतच्या सामन्याचा इतिहास लक्षात घेता सुंदर टोलवला आणि हाही जेल गेलेला आहे. सुंदर एसटी या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने काम केलेलं आहे. त्रिशरण जातोय तो फलंदाजीला. धाव संख्या झाली ती 23 आणि हाही चंडू मिस झालेला आहे. पंच यांचं षटक संपल्याचा इशारा. 24 24 चंडू मध्ये 23 धावा झाले दुडगावचे. मला वाटतं ह्या ठिकाणी खूपच स्लो असा रन रेट चालू येतो दुडगाव संघाचा. या ठिकाणी एखाद्या फलंदाजाला जबरदस्त या ठिकाणी उरलेल्या दोन षटकामध्ये
मनु ही चंदू अतिशय सुंदर गोलंदाजी पूर्ण चंडू हा ब्लॉक होल टाकता है त्याच्यामुळे फलंदाजाला एक तर मोठे फटके मारण्याचा चान्स ही मिळत नाही। मनोज मनोजचा दुसरा चंडू सामना करते तो सोनू आणि हा एका धावर सोनूच 11 चंडू खेळून 3 धावा काढलेले आहे संघासाठी सुंदर 12 चंडू 3 धावा हा उंच टोलेला आहे। बघूया दोन खेळाडू जात आहेत आणि थोडस जंपलिंग झालेले बघूया सीमा पार होते का चंडू 2 धावा घेण्यात यश आलेले ते त्रिशरणला धाव संख्या झाली ती 26 बापो पुढच्या संघांना आमंत्रित करा फोन करून पुन्हा एकदा सुंदर चंडू त्रिशरणला काही खेळून काढत आले नाही। आमच्या दुडगाव संघाने ठरवून घेतलेले की 2 धावा आल्यानंतर 1 चंडू डॉटच झाला पाहिजे कारण धाव संख्या ही हा सुंदर टोलेला बघूया षटकार जातोय का आणि हा षटकार गेलेला आहे। त्रिशरणला अशाच पद्धतीने 4-5 चेंडू खेळून काढावे लागतील तेव्हा धाव संख्या आठ धावांवर सोनू खेळतोय ती 3 धावांवर हाई चांगल्या प्रकारे शॉट मारलेला येतोय स्ट्रेटला आणि उत्कृष्ट शतरक्षण झालंय बघूया धावबाद होतोय का आणि 2-1 शॉर्ट रन 1 शॉर्ट रन ओके षटक संपल्याचा पंचांचा इशारा 1 शेवटचं षटक शेवटचं षटक गोलंदाजीचं नाव पुन्हा एकदा सोनूने हा चंडू मिस केलेला आहे। स्वप्नील सोनूच 13 चेंडूंमध्ये ही धाव संख्या आहे 3 पुन्हा एकदा हा दुसरा चंडू आणि हा षटकार आलेला आहे जगायचं तर खाता ती 39 मला वाटतं 13 चंडू मध्ये 2-3 जरी शॉट चांगले बसले असते तरी 2-3 षटकार आले असते या फलंदाजाच्या बॅटमधून। बघूया सुंदर चंडू तो त
धनराजचा शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत बघूया. हा चांगल्या प्रकारे फटका मारलेला आहे बघूया. एक धाव पूर्ण केली. आवाज करायचा नाही, पेनल्टी बसेल. तुम्ही आवाज करू नका दुर्गाव संघ, आवाज करू नका नाहीतर पेनल्टी बसेल. कारण तुम्ही बघितलं असेल साऊथ आफ्रिका आणि बांगलादेश एसटी रक्षकाने केवळ जागा बदलली होती तरी पाच धावांची बांगलादेशला पेनल्टी बसलेली आहे. हा पूर्ण लाईव्ह सामना आहे. आरडा ओरडा कोणत्याही पद्धतीने करायचं नाही, खेळ खेळताय. खेळ आपला खेळ भावनेने खेळायचा आहे. हा ही सुंदर चेंडू टोलावलेला आहे बघूया. पंच यांचा इशारा येतोय. बोलू नका कृपया सूचना. ते चाळीस शेवटचा चेंडू असणार आहे ह्या षटकातला. आई उंच टोलावलेला आहे बघूया. झेल होतोय का क्षेत्ररक्षण होतंय. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. तितकीच उत्कृष्ट फेकी. एसटी रक्षक पडलेला आहे बघूया. तीन धावा का दोन? तीन धावा. आणि बाजूने यायचं, समोरून आल्याने त्याला इकडनं बाजूने यायचं, मैदानातून यायचं नाही इकडे बाजूने. आणि मॅच चालू असताना मधी मैदानात फिरायचं नाही कोणी. हॅलो. चला पंच सामना चालू करून द्या. अरे जे संघ आले असतील कृपया पुढचा सामना कोणाचा आहे? शंकर पुढचा सामना कोणाचा आहे? शिवनगाव आणि सोनगाव कर्णधार आले असेल तर तीन षटकाच्या या ठिकाणी उपस्थित व्हायचं. नाणेफेकीच कौल नाहीतर पंच कमिटी ठरवेल तशा पद्धतीने सामने आपल्याला खेळावा लागतील. पॅनल्टी कोणालाही बसो. सोनगाव आणि शिवनगाव कर्णधाराने लगेच कमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधायचाय. तीन षटक झाल्यानंतर पंच कमिटी ठरवेल तशा पद्धतीने पॅनल्टी ही घेतली स्वीकारावी लागणार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. चला फलंदाज चला सलामीचे फलंदाज मैदानात सज्ज. विकास
विकास आणि मनोज विळवंडी संघाचे सलामीचे फलंदाज मैदानात सज्ज. पहिला षटक घेऊन येतो दुडगाव संघाकडून तो सोनू रवी. कृपया आवाज बाहेरून प्रेक्षकांमधून बघा, खेळाडू ज्या टीमच्या खेळाडूने जास्त आवाज आरडाओरडा केला सदर बाब लक्षात घेऊन आम्ही पेनल्टी जे पद्धतीने आपण कृत्य केलं असेल तशा पद्धतीने पेनल्टी बसली जाईल. कारण चार दिवस अतिशय सुंदर सामने झालेले आहेत, कोणत्याही प्रकारे आवाज नाही काही नाही, शांततेने खेळभावनेने खेळ झालेले आहेत. पंच म्हणून जात आहेत ते विरामन भाऊंच्या बदलीवर पंढरनाथ तिसरे पंच. ओके स्टार्ट. पहिल्या षटकातला पहिला सामना करणार आहे तो फलंदाज. अकुट टप्प्याचा चेंडू खोपास बाहेरून टाकले, बघूया जेल होतोय का. आणि हा पहिला जीवनदान मिळालेला आहे तो फलंदाज. विकासला जीवदान मिळालंय. खराब असं या ठिकाणी शतरक्षण, अतिशय सुंदर असा जेल होता, जागेवर हलायची गरज नव्हती, परंतु हा जेल सुटलेला आहे आणि जीवनदान मिळालेला आहे तो विकासला. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी रवीची. आई सुंदर चंडू या ठिकाणी कॅचेस विन मॅचेस. जर आपण झेल सुंदर टिपले तर संघ निश्चितपणे विजयाकडे आगेकूच करत असतो. रवीच्या पहिल्या चंडूवर हा उडालेला झेल टिपण्यास शतरक्षण अयशस्वी झालेला आहे. हा असा चंडू तीन चंडूच्या मोबदल्यात धाव संख्या झाली ती एक. मला वाटतं दुडगाव सारखीच परिस्थिती ओढावून घेतोय तो विळवंडी संघ. एक धाव पूर्ण केली, बघा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिलेला आहे फलंदाजाने. एका धावर समाधान मानावं लागलं. धाव संख्या झाली ती चार चंडूच्या मोबदल्यात दोन धावा. विकास खेळतो एक धावांवर, मनोहर खेळतो एक धावावर. हा पाचवा चंडू सुंदर टोलावलेला आहे, बघूया. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि दोन धावांवर समाधान मानावं लागलं ते फलंदाज. विकासला मला वाटतं एक क्षेत्ररक्षण थोडस गचाळ क्षेत्ररक्षण करायला लागल्यानंतर त्याच ठिकाणी चेंडू जातोय. कालचाही एक सामना अशाच पद्धतीने बघायला मिळाला. लेग साईडला एका क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटलेला होता आणि त्या ठिकाणी दोन तीन षट चौकार मारण्यासाठी फलंदाजाने मेहनत घेतलेली नव्हती एवढी. टच केला तरी सहज चार धावा मिळायच्या. या क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलेला आहे कारण एक पहिल्या चंडूवर झेल सुटलेला होता या क्षेत्ररक्षकाकडून. शेवटचा चंडू असणार आहे तो रवीचा पहिल्या षटकातला. सुंदर असा प्लेसमेंट, पुन्हा त्याच क्षेत्ररक्षकाजवळून हा चंडू. एका धावर समाधान मानावं लागलं. पंच यांचं षटक संपल्याचा इशारा. एका षटकाच्या मोबदल्यात धाव संख्या झाली ती. गोलंदाज किशोर दुसरा षटक दुडगाव संघाचा. हा किशोर
किशोर चा सामना करणार आहे तो फलंदाज. किशोर चा पहिला चंडू, सुंदर चंडू, उत्कृष्ट असे प्लेसमेंट, सन्मान दिलेला होता. मला वाटतं नो बॉल दिलेला आहे, फ्री टासणार आहे या चंडूवरती. सुंदर टोलेला येते कॉमेंट्री बॉक्स कडे समोर चंडू, चांगलं क्षेत्र रक्षण, एका धावर समाधान मानावं लागलं ते फलंदाजाला. धाव संख्या झाली येती सात, सात चंडूच्या मोबाडल्या धाव संख्या झाली येती सात. दुडगाव संघासारखंच एका दुःखा धावांवर समाधान मानता येते विळवंडी संघ. किशोरचा हा दुसरा चंडू बघूया. सुंदर स्टंप आउट करण्याचा प्रयत्न होता परंतु चंडू काही एसटी रक्षकाच्या हातात आला नाही. सुंदर गोलंदाजी ती किशोरची. फलंदाजाचं हालचाल बघून चंडू हा टाकलेला होता. पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाने चंडू अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षक. शिवणगाव संघाच्या खेळाडूंनी एकाने इकडे यायचंय. सुंदर टोलेले चंडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेले, तीन धावा वाचवलेल्या आपल्या संघासाठी त्या टोपीवाल्या खेळाडूने. सुंदर असं क्षेत्ररक्षण, तीन धावा, अतिशय सुंदर अशा परिस्थितीत तीन धावा वाचवलेत आपल्या संघासाठी. धाव संख्या झाली ती नऊ. पुन्हा एकदा निर्धाव चंडू टाकलेला आहे तो किशोरने. या षटकातला शेवटचा चंडू आहे तो किशोरचा. सामना करतोय तो फलंदाज मनोज. फुल टॉस घेतलेला आहे बघूया. सीमा पार झालेला आहे चंडू आणि चांगल्या प्रकारे लेग साईडला टोलवला चंडू गेलाय तो. दोन षटकाच्या मोबदल्यात धाव संख्या झाली ती तेरा. तिसरं षटक बघूया कोण टाकतोय तो. दुडगाव संघाकडून त्रिशरण. त्रिशरणचा पहिला चंडू सामना करणार आहे तो मनोहर. मनोहर करे विकास, विकास विकाससाठी हा चंडू त्रिशरणचा. खूपच बाहेरून टाकला चंडू, अवांतर धाव येते व्हाईटच्या रूपानं. अधिक सरावाची गरज त्रिशरणला. चांगल्या प्रकारे आणि पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकापासून एक धाव घेण्यात यश आलेलं आहे ते विकासला. धाव संख्या झाली ती पंधरा. चालू द्या. व्हाईटच्या रूपानं आणि लेग बाईटचे असे दोन धाव मिळालेले आहेत. धाव संख्या झाली ती सतरा.
मला वाटतं या ठिकाणी दुडगाव संघाने कुठंतरी कॉन्फिडन्स मध्ये थोडीशी कमतरता जाणून आली, कारण रवीने चांगली गोलंदाजी केली होती, किशोरने चांगली गोलंदाजी केली होती, मग रवीला या ठिकाणी षटक देऊन समोरच्या संघावर थोडस दबाव निर्माण करता आला असता. किशोरची अतिशय खराब अशी लाईन आणि लेंथ, सॉरी त्रिशरणची, या ठिकाणी एक दुडगावने चान्स गमावलेला दिसतोय, कारण रवीचं हे षटक असतं तर निश्चितपणे दबाव निर्माण झालेला असता, कमी धाव संख्या किंवा या ठिकाणी गडीबाद करण्यात यश आलेलं असतं त्या संघाला. पुन्हा एकदा दोन धावा मिळालेल्या आहेत त्या ठिकाणी विळवंडी संघाला. दोन धावा, धाव संख्या झाली ती 20. खूपचा खोट टप्प्याचा चेंडू उत्कृष्ट खेळून काढलेला आहे ऑफ साईडला. दोन शतरक्षक धावत आहेत आणि पुन्हा एकदा दोन धावा मिळालेले आहेत. या ठिकाणी एकंदरीत विचार केला असता कर्णधाराने एक बाब लक्षात ठेवायला पाहिजे होती की रवीचं हे तिसरं षटक टाकलं असतं तर निश्चितपणे पुन्हा तीन षटकामध्ये काही अंशी धाव संख्या वाढली असती आणि थोडस जबाबदारी स्वीकारून हा झेलबाद झालेला आहे तो खेळाडू. अतिरिक्त दबावापोटी गडी बाद होण्याचं आणि रवीला या ठिकाणी गडी हा झेलबाद होऊन परतलेला आहे तो मनोहर. जातोय तो मोहन. पंचाने सूचना लक्षात घ्या, जो खेळाडू नवीन येतोय त्याला स्ट्राईकला पाठव, कारण आंतरराष्ट्रीय नियम म्हणजे ते थोडेसे. अरे वा, सुंदर असा फटकावलेला चंडू. धाव संख्या झाली ती 28 तीन षटकाच्या मोबदल्यात. या ठिकाणी एकंदरीत मोहनचं पहिला चंडू बघून ग्लेन मॅक्सवेल जो ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज, ग्लेन मॅक्सवेलची आठवण झाली. अतिशय जबरदस्त या ठिकाणी हा उजव्या हाताचा फलंदाज, परंतु त्याने डावकऱ्या हाताचे या ठिकाणी जो मॅक्सवेल खेळतोय त्या पद्धतीने हा शॉट मारलेला होता आणि आपल्या ह्या चंडू षटकार मारण्यात त्याला यश आलेलं होतं. हा चंडू सुंदर असा चंडू, निर्धाव असा चंडू तो तेजसचा. सोनगावचा संघ आलाय का? सोनगावचा कर्णधार आले असतील तर तुम्हाला ऐकून घ्या, आले असतील तर तात्काळ इथे नाणेफेकीसाठी यायचे. सुंदर टोलेला चंडू. बघूया सोनगावचा खेळाडू कर्णधार आला असेल तात्काळ कॉमेंट्री बॉक्स नाणेफेकीसाठी यायचं.
सोनगावचा खेळाडू कोणीही खेळाडू आले असेल तात्काळ कमेंट्री बॉक्स कडे। हा उंचटवलेला चेंडू बघूया जातोय तो या ठिकाणी कॅमेरामॅनच्या डाव्या बाजूला। खूपच बाहेरून टाकला चंडू पुन्हा एकदा अवांतर धाव मिळते ती धाव संख्या झाली 35। एक्कावन्न धाव संख्या करायची 35 धाव झालेले आहेत। पंधरा चंडू मध्ये धाव संख्या लागते ती 16। पुन्हा एकदा दोन धावा घेण्यात यश आलेलं आहे। तेजस चापूरचा चंडू या षटकातला पाचवा चंडू ही सुंदर चंडू बघूया धावबाद होतोय का। शेवटचा चेंडू धाव संख्या झाली ती 38। शेवटचा चेंडू तेजसचा बापू फोन आला। पुन्हा एकदा पहिल्या चेंडूची आठवण करून दिली सुंदर असा फलंदाजी ती मोहनची। ते विळवंडी बसंगाला जिंकण्यासाठी पुढचा षटक घेऊन येतोय तो रवी। मला वाटतं रवीने थोडस आपल्या गोलंदाजीला थोडस उशीर केलेला आहे, कारण तिसरं षटक माझ्या मते तरी तिसरं षटक टाकलं असतं निश्चितपणे थोडस बदल जाणवला असता। हा उंच टोलवलेला बघूया जेल होतोय का आणि हा जेल सुटलेला आहे। चार धावा अतिशय सुंदर जेल होता, सरळ हातामध्ये जेल होता आणि हा जेल सुटलेला आहे। चार धावा मिळालेल्या आहेत 11 चेंडूत 5 धावांची गरज, 11 चेंडूत 5 धावांची गरज, 11 चेंडू 5 धावांची गरज असणार आहे। ही टोलवले बघूया झेल होतोय का। दोन खेळाडूंच्या मध्ये पडलेला हा चंडू, दोन एक धाव घेण्यात यश आलेले 10 चंडू 4 धावांची गरज, 10 चंडू 4 धावांची गरज,
कट लागलेला आहे. एक डाव घेण्यात यश आलेले आहे त्या फलंदाजाला. नऊ चंडू तीन धावांची आवश्यकता तिवळवंडी संघाला. आणि हा जेलबाद झालेला आहे तो. आठ चंडू तीन धावांची आवश्यकता असणार. सात चंडूत एक धावाची गरज. कोणे गावचा खेळाडू आलाय का कोणी नाहीये का? कारण आम्ही एक तासापासून पुकारतोय सोनगाव बेजे बेजे आणि वजरखेड. बेजे वजरखेड आलाय का? बेजे आणि वजरखेडचे आले असतील तर लगेच नाणेफेकीसाठी यायचे. बेजे वजरखेड बेजे वजरखेड